मी एक राजकीय नेता असल्या कारणानं माझा माझा मतदाता मला कोराडीच्या देवी मंदिरामध्ये सुद्धा जावं लागलं, कारण कोराडीच्या देवी मंदिरांमध्ये एका कार्यकर्त्याने नऊ दिवस उपवास ठेवले की मला तिकीट मिळू दे आणि मिलिंद मानेसाहेबांना निवडून येऊ दे. तर त्या माणसाने मन्नत मागितली की जर साहेबांना तिकीट मिळाली तर मी देवीच्या मंदिरात घेऊन येईन. तर तो कार्यकर्ता मला देवी मंदिरात घेऊन गेला, माझ्या हातात आरती दिली, मी आरती केली तिथे, कारण मला त्या कार्यकर्त्याचा सन्मान करणे हे महत्त्वाचं होतं. एक कार्यकर्त्यांनी अनवाणी पायाने जाऊन पंचमुखी हनुमानाला साकडं घातलेलं होतं, त्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्यासाठी मला पंचमुखी हनुमानाला देखील जाऊन तिथे वंदन करावं लागलं. काही कार्यकर्त्यांनी अखंड ज्योत ठेवली माझ्यासाठी. एका मुस्लिम कार्यकर्त्यांनी सकाळी पहाटेची माझ्यासाठी नमाज मी केली. एका गुरुद्वारामध्ये माझ्यासाठी अरदास ठेवण्यात आला. एका विहारामध्ये माझ्यासाठी विशेष परित्राण पाठ करण्यात आला. तर हा सर्व धर्माचा मी सन्मान मी राखून मी त्या त्या धर्माचे लोक मला जर ती कृती करायला सांगतील, याचा अर्थ मी कुठे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहे, माझ्या बौद्ध धर्मीयांचा अपमान करीत आहे, किंवा मी काहीतरी वेगळी कृती करीत आहे, असा समज जो माझ्याविषयी तिथे पसरविला गेला तो अत्यंत चुकीचा आहे. हे मला निवेदन या ठिकाणी करायचं आहे. म्हणून मी संघदक्ष डॉक्टर मिलिंद माने, मी कुठे संघाच्या वर्गात गेलेलो नाही, मी काही संघाचा प्रथम द्वितीय तृतीय वर्गसुद्धा केलेला नाही आहे, किंवा संघाच्या कोणत्या शाखेत जाऊन मी काही तिथे संघ संचालन केलेलं असंही नाही, मी संघाचा गणवेशसुद्धा घातलेला नाही. म्हणजे मी जेव्हाही संघाच्या कार्यक्रमात जातो मंगलवेशामध्ये जातो, कारण त्यांनी तिथे पत्रिकेत लिहिलेलं असतं की तुम्ही संघवेशामध्ये यावं, परंतु मी संघाच्या काहीच म्हणजे कुठेच काही केलेलं नसल्या कारणानं मी मंगलवेशामध्ये जातो, म्हणजे कुर्ता पायजमा घालून मी तिथे जातो. तर याचा अर्थ मी संघाच्या शाखेतला माणूस किंवा संघाचा माणूस आहे असा प्रचार करणे, माझ्या समाजामध्ये माझी बदनामी करणे हे एक वाईट कृत्य आहे, हे मी समाजाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यांच्या सर्व म्हणजे प्रश्नांना मी सडेतोड उत्तरे दिली, त्यामुळे नितीनराव साहेब थोड्या वेळासाठी गांगरून गेले, घाबरल्यागत लागले, त्यांचा चेहरा पडलेला होता. इंटरव्ह्यूच्या नंतर ते सरळ थेट आपल्या गाडीत बसले आणि तिथून निघून गेले, आणि त्यानंतर दोन चार दिवसानंतर त्यांनी हे पत्र काढलं. त्या पत्रकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की माननीय नितीन गडकरी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी आमच्या उत्तर नागपूरला तरतम भाव ठेवत विकास केला नाही. वास्तविक पाहता गडकरी साहेबांनी मेट्रो काही तिथे थांबवली का कुठे, उत्तर नागपुरात मेट्रो गेली नाही, किंवा मेट्रो उत्तर नागपुरात उड्डाणपूल बनले नाही, किंवा उत्तर नागपूरमध्ये मोठ्या सडका बनले नाही, किंवा उत्तर नागपूरमध्ये जे काही कामं झालेली आहेत ते नितीन गडकरी साहेबांनी केली नाही असं नाही, पण माझ्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा कोसळ नितीन राऊतांचा प्रकार. दुसरी गोष्ट, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा अनेक कामं आमच्या उत्तर नागपूरमध्येही दिली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर यासाठी मी आमदार असताना 2014 ते 2019 या काळामध्ये 95 कोटी रुपयांचा निधी दिला. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचं भूमिपूजन झालं, त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये नितीन राऊत साहेब निवडणूक हारले, 22 कोटी रुपये ज्याप्रमाणे आलेले होते तर 22 कोटी रुपयामध्ये फक्त तिथे गड्डे खोदणे आणि पिल्लर उभे करण्यापलीकडे ते 22 कोटी रुपये वाचले नाही. नंतरचा जो निधी आहे तो संपूर्ण निधी 95 कोटी रुपयाचा मी माझ्या कार्यकाळात आणलेला, आणि ती वास्तू आज जे कन्व्हेन्शन सेंटरची आपणास उभी दिसते ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये ते सर्व निधी आणून आम्ही ती वास्तू उभी केली. मात्र जेव्हा त्याचं लोकार्पण करण्याची वेळ आला तर माननीय नितीन राऊत साहेब आमदार होते आणि त्यांनी मंचावरून त्या वास्तूचं सर्व श्रेय, हा ठीक आहे की ती वास्तू निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच, म्हणजे बाळ त्यांनी जन्मास घातलं, आम्ही त्याला कपडे लत्ते अन्न पाणी देऊन त्याचं पोषण केलं, नावारूपास आलं आणि त्याला शिक्षण देऊन नोकरीला लागल्यानंतर त्याचे आयतीच फळं नितीन राऊत साहेबांना चाखायला भेटत आहे. पण आम्ही जे मागल्या काळामध्ये जी कामं केली आहेत ती जनतेला माहीत व्हावी म्हणून हे मी त्यांना आपणास सांगत आहे कन्व्हेन्शन सेंटरबाबत.